अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। मैंने फोन करायला। अरे वेळ नाही मी तुझे मेसेज बघितले, कॉल बघितले, म्हटलं एकदा तरी कॉल करूया। अरे खरंच रे, घरात खूप काम असतं। तुला व्हाट्सअप वर किती मेसेज केले? हॅलो, हा बोलाय। तुला बघायला पण वेळ नसतो का? अरे तुला माहिती आहे ना माझ्या घरात कसं असतं। अरे घरात माझा फोन कुठे पण पडलेला असतो, आणि घरात एवढी काम की तो उचलायला पण वेळ नाही मिळत, आणि आईच्या समोर असा मोबाईल घेऊन बसला की मग ती ओरडते। आता ते ठीक आहे, पण दिवसभरात एक मेसेज पण बघायला वेळ नसतो तुला? जसं कॉलेज संपला तू गायब झाली। काय, मी कुठे गायब झाली? अच्छा, म्हणजे आता काय, तुम्ही बाबा मोठी माणसं झाला, तुम्हाला काय जॉब वगैरे सगळं, बिझी माणसं, आम्ही काय अजून घरीच बसलो। काय का तू इंटरव्ह्यू देत नाहीस का? अरे अरे हा, तुला सांगायला मी तुमच्या रेणुकाला जॉब लागलो। काय? हॅलो, हा बोल। रेणुका होती ना, त्याला विप्रो मध्ये सेवन पॅकेज जॉब। अभी शपथ, वा सही आहे यार। हा अरे तिचा पण मला बरेच दिवस फोन नाही आले, करते ती मला अधून मधून, पण आता केलं नाहीये। हा म्हणजे आता जॉब लागला ना, बिझी असते, बघते आता तिच्याशी बोलते मी। मग बोल, तू काय अजून बोलतो? आता काही नाही ग, ऑफिस आणि घर, ते हिंजेवाडीला जायला खूप त्रास होतो ग, असं वाटतंय की कधी अग्रीमेंट संपतो आणि दुसरा जॉब शोधतो। अच्छा ओके, मग हिंजेवाडीला जॉब कर का? हा बोल बोल। हिंजेवाडीला जॉब करतो ना मी। हा हा, ट्रॅव्हलिंग वगैरे कसं तरी होत, बघ आता ट्रेन येईल, त्यानंतर ट्रेन येईल तिला मी बसेल। बोल बाकी तू काय म्हणतेस? मग आता तू कुठे आहे? स्टेशनला आहे ग। अच्छा स्टेशनला, बरं। हा हॅलो, बाकी काय? मग बाकी काय, काही नाही, मी तेच विचारत होते, म्हटलं की आता तू कुठे आहेस? स्टेशनला आहे, 1:30 लागेल घरी जायला। अच्छा, आई ग, बापरे, म्हणजे किती वाईट ना। बरच सांगायचंच राहिलं तुला मी काल। काय? अरे मला तुला एक सांगायचंय, ते सांगायचं राहिलं, म्हटलं सांगू का आता, वेळ आहे ना तुला? हा सांग ना। अरे काल मला बघायला आले होते। हॅलो, तू ऐकलंस का? काल मला बघायला आले होते। एवढं काय धक्कायला, म्हणजे बघायला आले होते, मुलगा मुंबईचाच आहे, आयटीआय मध्ये, मुंबईला फ्लॅट आहे त्याचा, परत आयटीआय मध्ये शिकतो वगैरे, सगळं चांगलं आहे, दिसायला पण मस्त आहे व्यवस्थित। मग तुला आवडला का? अरे म्हणजे आवडलं म्हणजे ठीक आहे, एवढा काही वा असं करण्यासारखं नाहीये, पण ठीक आहे, आता कुठेतरी ऍडजस्ट करावंच लागत ना। हे खरंच आहे, पण तुला आवडला नसेल तर सांगून टाक ना। अरे म्हणजे चांगला नाहीये असं, आवडला नाहीये असं मी कुठे म्हंटलय तुला? म्हणजे नाही म्हणण्यासारखं पण तसं काही नाहीये रे त्याच। नक्की काय? हॅलो, नक्की काय ते ठरव मग। हॅलो, हा ठरवते, पण मी तुला खरं सांगू का, अजून अजून ना मी कन्फ्युजच आहे रे, म्हणजे मला काही कळत नाही नक्की काय करू, मीच अजून विचार केला नाही। हा पण आता जस्ट कॉलेज संपलं आणि एवढं एवढं घाईत काय लग्न करायची? एवढी शिकलीच आहेस ना, कुठेतरी जॉब शोध ना मग मिळेल। अरे तेच तर, मला पण तेच करायची, पण ही आई रे, आई घरचे, आई बाबा नुसते मागे लागले, लग्न कर लग्न कर, आणि आईचं म्हणणं तर असं आहे की मुलगी एकदा तिच्या घरी गेली म्हणजे सगळं चांगलं होईल, म्हणजे चांगलं असतं असं म्हणतात। अरे पण हो, तुला शिकायचं आहे ना पुढे, मग शिकून घे ना, कुठे तर लग्नाच्या गडबडीत पडतेस, भानगडीत। अरे हो, मला सगळं कळतंय, बट तुला माहितीये ना मला तो नेटवर्किंगचा कोर्स पण करायचा, पण त्याला अजून 2 वर्ष लागतील रे। मग आई आईला मी म्हंटल की, आईला बोलली, बाबांनाही बोलले की बाबा मला नेटवर्किंगचा कोर्स करायचाय 2 वर्ष अजून, तर मग आई म्हणाली हा हा हा, जे काही करायचंय ते मग तुम्ही नवऱ्याच्या घरी जाऊन करायचं, इथे काही नाही, तुझं लवकर उरकून टाकूया आपण। काय पण तुझ्या घरचे? अरे काय पण तुझ्या घरचे काय,
जाऊ दे ना, आता सोडून दे, असे पण कधी ना कधी तर लग्न करायचं. हो करायचं आहे म्हणून हे खूपच लवकर होत आहे असं वाटत नाही का तुला? अरे हो वाटतंय ना, पण जाऊ दे, त्यांच्याशी कोण आता वाद घालत बसेल, तुला माहितीये ना घरचे नुसते त्यांना आर्ग्युमेंट केले की नुसतं ते आपल्यालाच हे करून टाकतात की तुम्ही असं करता. ते पण आहेच. बाकी तू काय ठरवलंय? बाकी हा एक मिनिट थांब, मला आवाज नाही येते तुझा आता. हॅलो बोल ना, ऐकतो मी. हा बोल, काय बोलत होतास? ते तर आहेच म्हटलं घरचे असे म्हणतात, पण तू काय ठरवलंस? अच्छा मी, अरे मी अजून कुठे काय ठरवलं ते सोड, अजून सांग तुझं काय चालू आहे आणि तू अर्जुनला भेटतोस का रे? हो भेटतो ना, आताच परवा रविवारी भेटला होता मला, मेसेज करतो रोज. अच्छा तो युके ला चाललाय? काय युके ला चाललाय? वा युके ला माहिती ना, आयडिएशन हॉटेलच आहे ना, त्याच्यासमोरच तिथे पार्टीचं काहीतरी ठरवलं होतं, पण तो विजय वगैरे नाही आला आणि मी पण जॉब मध्ये होतो. अरे मग तू का नाही ट्राय करत रे असं काही? बघू अजून 2 वर्ष जॉब करायला करायचं, नंतर बघू शिक्षणाचं काय कंटाळा आला. अरे पण फ्लो मध्ये असेल तर क्लिअर होशील ना, आणि मध्ये जर गॅप पडला तर तुलाच ते जड होईल म्हणजे एवढं सगळं करायला. हो ते आहेच, पण मला आता खूप मला अभ्यासाचा खूप कंटाळा आलाय गं, थोडे दिवस गॅप पडले ना. अरे असं काय बोलतोस तू, मस्त म्हणजे तू तर काय हुशार आहेस बाबा, कधी पण करशील. हुशार काय, तुला माहित आहे ना मी किती अभ्यास करतो ते. जाऊ दे, एक विचारायचं होतं. हा बोल ना. हॅलो, बाकी काय म्हणतेस, काय करतेस? अरे काय नाही, आता फ्री झाली सगळ्या कामांमधून तर म्हटलं तुला कॉल कर. तू बोल ना, तुला काय बोलायचं? आणि फॉर्मॅलिटी वगैरे पाळायला लागतात. हॅलो, मला ट्रेन आली का तुझी? बरं मग सांगते तर मी. म्हणजे एक एक मिनिट तुझी ट्रेन आली व्हायची. नाही जाऊ दे ना, ट्रेन जाण्यात एवढं दुःख नाही आहे, एक गेली तर दुसरी पकडेल, पण मला बोलायचं आहे तुझ्याशी. अच्छा ठीक आहे बोल. तू मला मी शॉक झाले रे, तू एवढं फॉर्मॅलिटी वगैरे पाळायला लागलाय. तसं नाही ग, थांब थांब एक मिनिट, ट्रेन जाऊ दे. हा बोल. मला सांग, हा बोल. मला सांग, मुलगा बघायला लागलास म्हणजे काय, तू लग्नासाठी तयार आहेस का त्याच्या बरोबर? अरे म्हणजे हो, पण हा बोल. हॅलो, खरंच लग्नासाठी तयार आहेस? खरं सांग. अरे तू ऐक तरी माझ. हो अरे पण ते आई बाबा खूप मागे लागलेत रे, मग म्हणजे एखादा चांगला मुलगा आला तर कदाचित हो पण म्हणेल मी. चांगला म्हणजे? चांगला म्हणजे कसा? अरे चांगला म्हणजे दिसायला चांगला, चांगला जॉब, चांगली फॅमिली, अजून म्हणजे अजून एवढा विचार केला नाही रे मला, म्हणजे तसंच टाईप काहीतरी. आता सगळं एवढं पटापट होतंय ना की मला विचार करायला खरंच वेळ मिळाला नाहीये. प्लीज वेळ दे ना माझ्यासाठी, माझी लग्न करशील का? काय ए हॅलो, काय काय म्हणालास तू? तू माझ्याशी लग्न करशील का? तू एक एक मिनिट, तू माझ्याशी लग्न करशील का म्हणजे तू मला प्रपोज करतोय? तू तसंही समज मग. अरे पण मी तुझ्याबद्दल खरंच तसा कधी विचार नाही केलाय. मग आता कर ना म्हणजे. हॅलो हॅलो. हा बोल. आता कर ना म्हणजे कसं, कोणीतरी अनोळखी मुलगा समजून. म्हणजे नीट बोल, मला काहीच कळत नाहीये. आता करणा विचार माझ्याबद्दल. पण मी खरं सांगते, मी असा काही विचार केला नाहीये तुझ्याबद्दल, खरंच तसा विचार मी कधीच केला नव्हता.
कुठल्या तरी अनोखी मुलग्यासोबत लग्न करायला तयार झालीस, मग मग मी काय वाईट आहे का? मी कुठे म्हणाले तू वाईट आहेस, पण आपण दोघं एकाच वयाचे आहोत रे. कसलं वय घेऊन बसले यार, त्याने काय फरक पडत नाहीये. म्हणजे मला असं वाटतंय की नवरा ऍटलीस्ट एक दोन वर्ष मोठा असला पाहिजे, म्हणजे कसं असं अंडरस्टँडिंग नेचर त्याचं असलं पाहिजे. अरे यार, अंडरस्टँडिंग वयामध्ये नसते ग. तुला माहिती आहे,